बंगळुरूमधून हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे, जी ऐकून सर्वांचंच काळीज धस्स होईल. कर्नाटकात एका नववधूचा मृत्यू झालाय. लग्न झाल्यावर रिसेप्शनसाठी नवऱ्याच्या बाजूला बसलेली नववधू अचानक बेशुद्ध होऊन स्टेजवर कोसळते. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर मृत घोषित करतात. मात्र मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबानं असा आदर्श ठेवला आहे की प्रत्येक जण तिची स्तुती करत आहे. ही घटना कर्नाटकातील आहे. हे प्रकरण कर्नाटकातील कोलार शहरातील आहे. येथील चैत्रा या 26 वर्षीय तरुणीचा विवाह झाला होता. यानंतर रिसेप्शन दरम्यान ती वरासोबत आरामात त्याच्या बाजूला बसली होती आणि अचानक ती बेशुद्ध पडली. हे पाहताच रिसेप्शन मध्ये एकच गोंधळ उडाला. सगळे स्टेज कडे धावले. यानंतर चैत्राला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चैत्राचे नातेवाईक नागरत्ना यांनी सांगितलं की रुग्णालयातील डॉक्टरांनी चैत्राला पाहिल्यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. या घटनेनं लग्न समारंभासाठी आलेल्या सर्व लोकांना हादरवून सोडलं. मात्र आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर चैत्राच्या आई वडिलांसाठी हा कठीण काळ होता. असं असतानाही त्यांनी असा निर्णय घेतला की ते समाजासाठी एक उदाहरण ठरलं आहे. चैत्राच्या पालकांनी आपल्या ब्रेन डेड मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चैत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.